साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वणी सप्तशृंगी गडावरील व सप्तशृंगी देवी मातेचा नवरात्र उत्सव येत्या 7 तारखेपासून सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर 6 जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी कळवण विकास मीना यांच्या उपस्थितीत यात्रा उत्सव आढावा बैठक घेण्यात आली. यावेळेस विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात विशेषतः कोरोना संसर्गजन्य रोगाचा विचार करता यात्रेत येणारा भाविक हा मोठ्या प्रमाणावर असलेल्या बाबत कोरोनाचा विचार करून येणारे भाविक भक्तांना कोरोनाचे नियम पाळून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतल्याने सर्व व्यापारीसह भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी संबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती. नांदूर येथे भाविकांना चेक करून टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे. तसेच गडावरती जास्त गर्दी होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरात टप्प्याटप्प्याने दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. तर दर्शनासाठी ऑनलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मंदिरात बॅरिगेट्समधून सोडण्यात येईल. प्रत्येक पायरीवर खुणा करण्यात आल्या असून मंदिरात दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तर पासेस शिवाय सोडण्यात येणार नाही. यावेळी तहसीलदार बंडू कापसे, पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड, देवी संस्थांचे विश्वस्त अधिकारी, ग्रामस्थ आदींसह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप पाटील, जनमत मराठी न्यूज, कळवण.